दिस वीडियो इज़ फॉर क्रिएटिंग मीटिंग्स इन स्लैक एंड रिप्लाइंग टू मीटिंग्स इन स्लैक. आता अपन या स्लैकमध्ये एक चैनल तैयार केला आहे मीटिंग एलोकेशन. तो या मीटिंग एलोकेशन चैनलमध्ये टेलीकॉलर्स आणि सगळे मार्केटिंग एक्झिक्युटिव असणार आहे. तर याच्यामध्ये आता मी पहिले तुम्हाला याचे फीचर सांगतो आणि मग आपल्याला त्याचा काय यूज आहे आणि त्याच्याने काय प्रॉब्लेम सॉल्व होते ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आता पहिले मी सांगतो की समजा आता लेट्स से एक मीटिंग टाकली समजा एखाद्या टेलिकॉलरनी लेट्स से जोशी मीटिंग ॲट चिंचवड समजा ॲड्रेस टाकला काहीतरी चिंचवडचा आणि टाईम टाकला आहे दुपारी 3 वाजता. ठीक आहे, ही मीटिंग आली. आता समजा तिकडून कोणतरी तुमचा आपला एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. आता मी याच्यामध्ये या चॅनलमध्ये कोणाला ॲड नाही केलं आहे म्हणून मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून पण नेक्टर मॉडलरचाच रिप्लाय येईल. तर मी तुम्हाला सांगतो की आता समजा तुम्ही तिकडे ही मीटिंग बघितली तर या मीटिंगला तुम्हाला रिप्लाय कसा करायचा आहे. जसं तुम्ही व्हॉट्सअपवर रिप्लाय करता की तुम्ही ही मीटिंग अटेंड करणार आहे किंवा ही मीटिंग कस्टमरने समजा टाईम चेंज झाला किंवा कस्टमर समजा काही पण जे काही तुम्ही जे पण इथे रिप्लाय करता तो रिप्लाय काय होतो की खाली खूप मेसेजेस येऊन जाता आणि तो सगळा रिप्लाय वरती निघून जातो. आणि मग काय होतं टेलिकॉलरला कळत नाही की ती मीटिंग अटेंड झाली आहे का नाही झाली आहे किंवा ती जर मीटिंग अटेंड झाली आहे तर तिचं कोटेशन टाकलेलं आहे का नाही. तर बऱ्याचदा काय होतं की आपण मीटिंग अटेंड करतो आणि इथे कोटेशन अपलोड झालेलं नसतं व्हॉट्सॲपवर तर मग टेलिकॉलरला कन्फर्म होत नाही की त्यांनी टाकलेली मीटिंग ती अटेंड झाली आहे का नाही. कारण की इथे आपण का कसं व्हेरीफाय करतो जर मीटिंग अटेंड झाली आहे तर कोटेशन आलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये तो सगळा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये सॉल्व होणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आपण ही मीटिंग टाकली. आता जर ही मीटिंग अटेंड झाली तर ते इथे किंवा समजा जो मीटिंगला चालला आहे तर त्यांनी इथे असा रिप्लाय टाकायचा या मेसेजवर प्रेस करून ठेवला तर इथं अशी एक विंडो ओपन होती. तर इथे आपण काय सिलेक्ट करायचं इथे आपण हे सिलेक्ट करायचं रिप्लाय इन थ्रेड. ओके, तर रिप्लाय इन थ्रेड सिलेक्ट केला का इथे अशी एक विंडो ओपन होईल तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी. आणि इथं काय क्लिक करायचं तुम्हाला इथे टिक करायचं आहे तुम्हाला इथे हे जे आहे ना ऑल्सो सेंड इन मीटिंग अलोकेशन असं टाकलं का मग तुम्ही टाकायचं जो पण असेल अटेंड करणार आहे त्यांनी टाकायचं अटेंड. ठीक आहे, थ्रेडच्या बाहेर निघायचं तुम्ही आले चॅनलमध्ये. ठीक आहे, आता तुम्ही रिप्लाय दिसतोय हा रिप्लाय दिसतोय का तुम्हाला इथे बघा रिप्लाय टू अ थ्रेड जोशी मीटिंग ॲट चिंचवड. म्हणजे आता हे नेक्टर मॉडल जर तुम्हाला इथं दिसतं हे ठीक आहे याच्याऐवजी तिकडे तुम्ही त्याचा ज्यांनी जो पण मीटिंग अटेंड करणार आहे त्याचं नाव येईल तिथे. ठीक आहे, आता लक्षात आलं मीटिंग अटेंड करणारे हा. आता परत जेव्हा मीटिंग अटेंड होऊन जाईल तर मीटिंग एक्झिक्युटिव्हने काय सर्च करायचं परत मेसेजमध्ये येऊन जर ह्या ह्याच्याखाली खूप मेसेजेस आले आहेत समजा खाली इथे आत खाली खूप जर मेसेजेस आले तर मीटिंगच्या तर आपल्या एक्झिक्युटिव्हने सर्च करायचं इथे मीटिंग अलोकेशन चॅनलमध्ये तर त्याला मीटिंग त्याची सापडत नसेल त्यांनी कोणत्या मीटिंगला रिप्लाय केला आहे तर इथं सर्च करायचं जोशी. ठीक आहे, इथं जोशी मीटिंग ॲट चिंचवड हे आलं लगेच इथं सर्च करायचं मग परत तो त्याच्या मीटिंगच्या इथे येऊन जाईल. ही मीटिंग दिसते परत तो आला त्याच्या मीटिंगच्या इथे तर मग जेव्हा मीटिंग अटेंड होऊन जाईल परत या मीटिंगला रिप्लाय करायचा. ठीक आहे, रिप्लाय इन थ्रेड परत हे करायचं आणि इथे आपण केलं मीटिंग अटेंडेड ठीक आहे असा रिप्लाय टाकला आणि परत याच्यामध्ये आपण काय करू शकतो फाईल ॲड करू शकतो. इथे छोटा ॲरो दिसतो आहे ना या छोट्या ॲरोवर क्लिक करायचं इथे तुम्हाला एक फाईल अटॅचमेंट दिसेल. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि मग आपल्या इथं जायचं आणि कोणत्या पण इथून आपली PDF ॲड करायची आणि मग इथून आपण तीच फाईल ती फाईल इथे टाकून द्यायची. म्हणजे काय होईल इथं तुमची फाईल पण येऊन जाईल. ठीक आहे, मी फाईल सर्च करतो एखादी ही आली फाईल. ओके, तर आता काय झालं
आता ही जोशीची मीटिंग आहे. जोशीच्या मीटिंगच्या इथं जर मी या व्ह्यू निवर रिप्लायजवर क्लिक केलं तर मग इथे मला पूर्ण जोशीच्या मीटिंगला काय झालं आहे. ठीक आहे, जोशीची मीटिंग आपण काय काय केली आहे. अटेंडेड ॲट 3 PM, कोणी अटेंड केली इथं त्याचं नाव येऊन जाईल. मीटिंग किती वाजता अटेंड झाली ते येऊन जाईल, नाही ते पूर्ण मीटिंगचं दिलेलं कोटेशन येऊन जाईल. म्हणजे काय होईल याच्याने की तुमचं आणि टेलिकॉलरचं जे कन्वर्सेशन होतं की तुम्ही मीटिंग अटेंड केली का नाही, कोणी केली, कोटेशन कुठं आहे, कुठे ते कुठे, म्हणजे मीटिंग न्यू मीटिंग्सचा ग्रुप आणि कोटेशनचा ग्रुप, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी होऊन जाणार याच्यामध्ये. तर आता आपल्याला याची ट्रायल सुरू करायची आहे, तर मी तुम्हाला सांगेलच कसं करायचं ते. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्येच स्लॅकमध्ये त्याचं प्रॅक्टिस करून बघा एकदा, तुमचा खूप सोपं आहे, लगेच लक्षात येऊन जाईल.